पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत आता सुमारे 3 लाखापर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी हातभार लागणार आहे। काही दिवसांपूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी केली होती, पण जे शेतकरी नियमितरित्या कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना होती। आता या योजनेमुळे नियमित कर्ज भरणाऱ्या आणि कधीही कर्ज न काढणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी निरनिराळ्या योजना राबवत आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे, पण तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर व्हायचे नाव घेत नाही। गेली अनेक वर्ष मोदीपूर्व कालखंडात अनेक दशके केंद्रात शेतीप्रती सहानुभूती आणि अभ्यास असणारे शरद पवार हे कृषी खात्याचे मंत्री होते, पण त्या काळात सुद्धा हजारो शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या होत्या। 90 दशकात शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी स्वामीनाथन आयोग नेमला गेला, पण या शिफारशी तत्कालीन अनेक सरकारांनी लागू करण्यास असमर्थता दर्शवली। आता राज्यात सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्जाची प्रक्रिया 31 मार्च पूर्वी पूर्ण करावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।